नमस्कार मित्रांनो कृषी गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहज स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत कृषी गुरुजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर नसन केलं तर चॅनेलला लगेच सबस्क्राईबर करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधनं आपण कांद्याची शेवटची फारणीचा म्हणजे शेवटची फारणी आपण कोणती आहे ती बघणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपला कांदा नव्वद दिवसाच्या नंतर आपल्याला कोणती फारणी घ्यायची म्हणजे कांदा एक चार पाच दिवसात काढायचा असं ना त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला कोणती फारणी घ्यायची म्हणजे चार पाच दिवस अगोदर आपल्याला कोणती फॉरणी घ्यायची ती मित्रांनो मी ह्या व्हिडिओमधनं सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर काय मित्रांनो माहिती आहे का की आपण कांदा लावतो कांदा नव्वद दिवसात झाला मग कांद्याचं काय होतं तर हे तुम्ही बघू शकता हा कांदा आहे मित्रांनो हा कांदा तर नव्वद दिवसानंतर कांद्यात काय होतं इकडं ह्या मानत थोडा रग राहिलेला असतो मित्रांनो काही पण म्हणा मानत रग राहिलेला असतो तुम्ही बघू शकता मित्रांनो की तुमच्याकडे कांदा असेल तर तुम्ही बघू शकता की नव्वद दिवसात जर कांदा झाला तर कांद्याच्या पातत म्हणजे मानत असतो ते रग असतो कांद्याच्यात मग रग म्हणजे काय असतं तिथं मित्रांनो तिथं तर खरे आपलं म्हणजे आपण जेवढं जेवढं डोस सोडल्यात जेवढं खत टाकलंय आपण ते सगळं इथं येऊन बसलेलं असतं मित्रांनो तर आपल्याला ह्या हा आपल्याला कांदिता आणायचं अख्ख्या तर काय करायचं त्यासाठी तर हे मान जर मोकळी झालेली चिपीची व्हायला लागली मान तर म्हणायचं मग तिथला रस आपला कांद्यात उतरलेला आहे मित्रांनो तर ती जर कांद्यात जर उतरला तर मग आपला कांदा काय होतो तर मोठा होतो मित्रांनो मग मोठा झाला तर आपल्याला तिथं परवडतं मग हिथं जर असं जर राहिलं निबार मान तर मग आपल्याला परवडत नाही मित्रांनो मग त्यासाठी काय करायचं मित्रांनो की नव्वद दिवसानंतर आपल्याला शेवटची फॉरणी म्हणजे कोणती घ्यायची आहे नव्वद दिवस झाले की मित्रांनो नव्वद अगोदरच आपल्याला दोन चार दिवस अगोदर ही फवारणी करायची ती फवारणी म्हणजे मित्रांनो देशी दारूची फवारणी करायची मित्रांनो कारण देशी दारूच्या फवारणीने काय होतं मित्रांनो की जे हा पान पातातला जो रस असतो जो रस असतो पुन्हा जे मानतला जो रस असतो ती काय होतं मित्रांनो की ती डायरेक्ट आपल्या कांद्यात जाऊन बसतो सगळा रस मग तिथं काय होतं आपल्या ज्या चार पाच दिवसात त्याची प्रोसेस काय होती मित्रांनो की कांद्याला जास्त वाढायला तिथं मदत होती मित्रांनो अजून पण ती वाढलेला तर असतोच मित्रांनो कांदा नव्वद दिवसानंतर सगळ्यांचा कांदा हा मोठा झालेला असतो मित्रांनो तर अजून बी त्यात भर देण्यासाठी आपल्याला देशदारूची फवारणी करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो नव्वद दिवसानंतर ही फवारणी करा मित्रांनो तुम्हाला एक हजार टक्के रिझल्ट चांगला आणि उत्तम भेटेल मित्रांनो तर तुम्ही बघितलं असाल मित्रांनो की आपल्याला कांदा नव्वद दिवसात झाल्यानंतरच आपल्याला ही फवारणी करायची मित्रांनो तर साधं सोपं मित्रांनो काय आपल्याला मार्केटमधनं आपण दुकानातनं दिशे दारू ही आपल्या सरकारी मान्यता आहे तुम्ही आणू शकता मित्रांनो आणि त्याची फवारणी करू शकता तर फॉरनी करण्यासाठी मित्रांनो काय नाही मित्रांनो तर फवारणी करण्यासाठी बी काय इतकं का, आपल्याला कष्ट नाही मित्रांनो आपला सॉलिटरचा पंप आहे त्यात आपल्याला त्यात तर त्यात आपल्याला काय घ्यायचं त्या दारूचं आपल्याला त्यात टाकायची मित्रांनो ती आपल्याला व्यवस्थित रीतीने फवरायची फक्त फवारताना एवढीच काळजी घ्यायची मित्रांनो की आपण व्यवस्थित रीतीने फवरायची दुसरं काय शोधणार मित्रांनो मित्रांनो जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मित्रांनो